दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेचा दसरा मेळावा आज संध्याकाळी शिवाजी पार्कवर पार पडणार आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली असून हजारो शिवसैनिकांची उपस्थिती या मेळाव्याला असणार आहे. विधानसभा निवडणूक प्रचाराचा रणशिंगही याच मेळाव्यातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे फुंकणार आहेत. विधानसभेवर भगवा फडकवणारच हीच ती वेळ अशा आशयाचे फलक व्यासपीठावर लावण्यात आले. दरम्यान सध्या याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संतोष मोरे फोनवरून जोडले गेलेत. संतोष, सध्या तिथे कसं वातावरण आहे? शिवसेनेचा आज मुंबईत दसरा मेळाव्याच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीचं भूगोल इथून वाजवण्यात येणार आहे. शिवसेनेचा हा दसरा मेळावा हा खुद्द बाळासाहेब ठाकरे यांच्या पासून परंपरागत चालू आहे. मात्र ह्या दसरा मेळाव्याचे वैशिष्ट्य अशी याप्रमाणे ह्या वर्षीचे दसरा मेळाव्याचे वैशिष्ट्य वेगळे ह्यासाठी आहे, कारण की हा दसरा मेळावा ठाकरे घराण्यातला पहिला व्यक्ती आदित्य ठाकरे हे या निवडणुकीमध्ये स्वतः उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले. आजपर्यंत बाळासाहेब ठाकरे असो उद्धव ठाकरे असो त्यांनी स्वतः सरकारवर रिमोट म्हणून कामकाज पाहण्याचं काम केलेलं आहे. मात्र या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे स्वतः उमेदवार म्हणून विधानसभेमध्ये जाणार आहे. त्यामुळंच ह्या दसऱ्या मेळाव्यामध्ये आजपर्यंत बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांना शिवसैनिकाला संबोधित केलेलं आहे. मात्र आजच्या दसऱ्या मेळाव्यामध्ये आदित्य ठाकरे हे प्रथम शिवसैनिकांना संबोधित करणार आहे. त्यामुळे ह्या दसऱ्या मेळाव्याचं इकडं सर्व राजकीय तसेच पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचं लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद संतोष, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.